आजचा आपला हा चना चटपटीत तयार झाला आहे, पोटभरीचा अगदी नाश्ता तुम्ही करा आणि मुलांनाही खुश करा. नमस्कार, रेवतीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी चटपटीत चणे बनवते. एक हेल्दी नाश्ता आहे, सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या भुकेच्या वेळेला हे आपण झटपट मुलांना बनवून देऊ शकतो. त्यासाठी मी हे साहित्य घेतलं आहे, चणे आहेत ते मी कुकरला 3-4 शिट्या करून अगदी मऊ शिजवून घेतले आहेत. त्यासाठी मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू, तिखट, चाट मसाला, धने जिरेपूड आणि मीठ, त्यामध्ये तुम्ही बारीक मिरची पण चिरून घालू शकता, पण आपण लहान मुलांना देतो तर त्यासाठी मी तिखट वापरते. आणि आपण हे चणे उकडताना त्यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे, मीठ घालून उकडून घेतलं आहे, त्याप्रमाणे आपण त्यामध्ये मीठ घालूया. आता मी आधी सुरुवातीला ह्या चण्यामध्ये हा कांदा, टोमॅटो, अगदी झटपट होणारा हा एक पदार्थ आहे, नक्की तुम्ही करा, मुलांना तर फारच आवडेल. त्यामध्ये हा अर्धा चमचा मी धने जिरेपूड घेतले, आपल्याला चटपटीत करायचं आहे म्हणून हा अर्धा चमचा चाट मसाला. इथे मी अगदी थोडं तिखट घालते आणि अगदी थोडं चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ आपण बेताने घालायचं, कारण की आपण यामध्ये चणे वापरताना उकडताना घातलेलं आहे. हे सर्व आपण एकजीव करायचं. ह्या तवा असेल तर तुम्ही बटाटा उकडूनही घालू शकता, पण हे बटाट्यापेक्षा ह्याची चव जरा वेगळी असते. बटाटा वापरून तुम्ही छोटे छोटे तुकडे करून पण यामध्ये घालू शकता. हे सर्व आपण एकजीव करायचं. हे सर्व जिन्नस आपण एकत्र करूया. चणे हे बदामापेक्षा पण फार हेल्दी असतात, तर नक्की हे आठवड्यातून 15 दिवसातून एकदा तरी मुलांना हा नाश्ता तुम्ही करून द्यावा. त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेते, त्यामुळे जराशी आंबटसर चव येते. पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर घालते आणि सगळं एकत्र करते. नक्की तुम्ही हे चणे चटपटीत बनवा, नक्की आवडतील तुम्हाला, आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगा कसे झाले आहेत ते. आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. असा आपला हा चणा चटपटीत तयार झाला आहे, पोटभरीचा अगदी नाश्ता तुम्ही करा आणि मुलांनाही खुश करा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा असाच साध्या सोप्या रेसिपीसह भेटूया. धन्यवाद.